पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहांची भेट. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, नवीन सरकार लवकर स्थापन करणार असल्याचा फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. अयोध्या प्रकरणाच्या निकालापूर्वीच पोलिसांचा प्लान सी ॲप तयार, सुरक्षेच्या कारणास्तव सोशल मीडियावर वॉच ठेवणार. भारतासाठी धोक्याची घंटा, पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वारा असलेल्या भागात दहशतवादी तळ, भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहिती. महाराष्ट्रात नवीन समीकरण बनू शकतात, सुनील तटकरे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं केलं मान्य. नितीश कटारा हत्याकांडाप्रकरणी आरोपी विकास यादवला पॅरोल देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. सध्या आरोपी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगतोय. दिल्लीत आजपासून समविषम योजना लागू. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 4,000 दंड. लग्न ठरवायच्या बैठकीत एवढी भांडणं, मग संसार कसा नीट होणार? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा सत्ता स्थापनेवरून सेना भाजपला टोला. उदयनराजे होण्याच्या भीतीने एकही आमदार फुटण्याची हिंमत करू शकत नाही, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं मत. भारतीय महिलांची विंडीजवर मात. मराठमोळ्या पूनम राऊतचे अर्धशतक. मालिकेत 1-1 साधली बरोबरी. टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक. अश्लील व्हिडिओ कॉल्स येत असल्याची तेजस्वीची तक्रार. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.